झी 24 तास एक पाऊल पुढे। आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी शिवसेना भाजपच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं। सर्व 14 आमदारांचं निलंबन मागे घेण्याची मागणी शिवसेना भाजपनं केली आहे, त्यामुळे आता या आमदारांचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे। देवेआगर गणपती मूर्ती चोरी प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना भाजपच्या आमदारांनी विधानसभेत गणपतीची आरती केली होती, त्यामुळे आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली होती। या आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी शिवसेना भाजपच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं, त्याची दृश्य आपण बघतात। सर्व 14 आमदारांचं निलंबन मागे घेण्याची मागणी शिवसेना भाजपनं केली आहे। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया अधिक। दीपक, काय माहिती आहे, आंदोलन केलंय शिवसेना भाजपच्या आमदारांनी? पंकज, ज्या आमदारांचं म्हणणं आहे की एक वर्षाचं जे निलंबन केलेलं आहे हा कालावधी खूप मोठा आहे आणि तो कालावधी कमी करून निलंबन रद्द करावं अशी मागणी केली आहे। आणि आमदारांना मुख्यमंत्री त्याचबरोबर विरोधी पक्ष एकनाथ खडसे हे भेटले आणि यांनी साधारणतः तत्वता मान्य केलं मुख्यमंत्र्यांनी की निलंबन मागे घेण्यास तयारी दर्शवलेली आहे, त्यामुळे आज कदाचित या आमदारांचं निलंबन मागे होईल। दिव्यागरला जी गणपतीच्या मूर्तीची चोरी झाली होती त्या घटनेचा निषेध करण्यासाठी या आमदारांनी विधानसभेतच आरती केली होती आणि यामुळे संतप्त झालेल्या विधानसभा अध्यक्षांनी 14 आमदारांचा, ज्याला भाजपाचा एक आणि शिवसेनेचे 13 आमदार आहेत, अशा 14 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन केलं होतं। आणि आता 2 आठवडे उलटून गेले तरी निलंबन मागे घेण्यासंदर्भात सरकारकडून कोणतीच भूमिका घेतली जात नाहीये, त्यामुळे आज या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच आंदोलन करून आपलं निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे। पंकज, नक्की दीपक, विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सगळेच अनुकूल होते हे निलंबन मागे घेण्यासाठी, आज खऱ्या अर्थाने निलंबन मागे घेतले जाईल असं म्हणता येईल? पंकज, मागच्या आठवड्यातच या संदर्भात विरोधी पक्षाने एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मागणी केली होती की आमदारांचं निलंबन मागे घ्यावं, मनसेने सुद्धा या भूमिकेला पाठिंबा दिला होता, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा विधानसभेत या भूमिकेला पाठिंबा देऊन आमदारांचं निलंबन मागे घ्यावं, मात्र त्यांच्याकडून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत असं लेखी हमी घ्यावी अशी अट राष्ट्रवादीने टाकली होती, त्यामुळे राष्ट्रवादी सुद्धा या आमदारांचं निलंबन मागे घेण्यासंदर्भात अनुकूल होतं। आणि याच राष्ट्रवादी काँग्रेसने त्या आमदारांचं निलंबन करावं अशी मागणी केली होती आरती झाल्यानंतर, त्यामुळे सर्व पक्ष अनुकूल आहेत, त्यामुळे कदाचित आज या संदर्भातला निर्णय होऊ शकेल आणि आमदारांचं निलंबन मागे घेण्याच्या संदर्भातला प्रस्ताव साधारणतः दुपारनंतर विधानसभेत मांडला जाईल आणि हा प्रस्ताव एकमताने संमत होऊन या आमदारांचं निलंबन कदाचित आजच मागे घेतलं जाऊ शकतं। नक्की, धन्यवाद दीपक दिलेल्या माहितीबद्दल। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी माहिती देत होते। 14 आमदारांचं झालेलं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता, या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।